जी गोष्ट कधी बदलू शकत नाही म्हणजे तुमचा जन्म कुठे व्हावा हे तुम्ही जर बदलू शकत नाही आहात पण तुम्ही तुमची पात्रता सिद्ध केलेली आहे तर त्या पात्रतेनुसार तुम्हाला फर्स्ट फर्स्ट दिला जावं तारखेला जवळजवळ एकोणीसशे वीस लाख भारतीय कार्डच्या बॅकलॉग मध्ये अडकलेले आहेत आणि आजच्या तारखेला जर तो फाईल केला तर तुम्हाला दोनशे वर्षांपेक्षा जास्तचा वेळ वाट पाहावी लागणार आहे ते प्रत्येक महिन्याला बुलेटिन येतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर तारीख पाहालात तर ती दोन हजार बारा दोन हजार तेराची आहे की त्यावेळेला ज्यांनी ग्रीन कार्ड फाईल केलं होतं त्यांची आता प्रोसेसिंग चालू आहे त्यामुळे आपले बरेचसे भारतीय था था ते त्याला फसतात आणि म्हणतात की अरे दहा वर्षच तर बाकी आहेत दहा वर्षात मला ग्रीन कार्ड मिळून जाईल आता दोन हजार तेवीस चालू आहे तुम्ही जर शिक्षणासाठी तिथे जात असाल आणि तुमची जर सेव्हिंग इनफ नसेल आणि तुम्ही कर्ज काढून जर जा जात असाल तर कृपया करून पुढे काय वाढून ठेवलेला आहे याचा तुम्ही नक्कीच आढावा घ्या कारण तुम्ही ते एम एस ला गेला आहात तर याचा अर्थ असा नाही की तुमची लाईफ सेट झालेली आहे तिथे India's leading public policy experts and enthusiasts to drive change. Welcome to Pune Public Policy Festival, 19th and 20th January 2024 at Gokhale Institute of Politics and Economics, Pune. Register today at www.pppf.in. Namaskar, I Vinayak behind the scenes to talk to interesting डंकी सिनेमामुळं इमिग्रेशनचा मुद्दा कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी तो सिनेमा बघून चर्चेत आला असेल त्याच्या चर्चेमुळं माहीत झाला असेल शिवाय डिसेंबर जानेवारी हे असे महिने असतात ज्यावेळी वेगवेगळ्या देशात राहणारे भारतीय लोक भारतीय वंशाचे लोक भारतात येतात आणि अशाच वेळेला अमेरिकेतलं इमिग्रेशन आणि त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी प्रश्न याच्याविषयी चर्चा करण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत अश्विन गाडवे स्वागत आहे तुमचं थिंकबँगमध्ये काम पन गेले जवड़ पास ले वेग काम ते आय टी काम करतात पण गेले जवळपास दहा अकरा वर्ष इमिग्रेशन व्हाईस नावाच्या संस्थेबरोबर ते अमेरिकेतले असोसिएटेड आहेत इमिग्रंट लोकांचे प्रश्न त्यांच्या समोर असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आणि त्याच्यातून नक्की काय घडू पाहत याच्याविषयी ही संस्था काम करत असते ते काही बिल आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतात आज खूप लोकांच्या मनामध्ये अमेरिकेत जाणं हे स्वप्न असतं त्यामुळे नक्की अमेरिकेत काय चाललंय याच्याबद्दल आपल्याला सुद्धा उत्सुकता असणार आहे हे सगळं समजून घ्यायचंय पहिला प्रश्न हाच आहे की अमेरिकन ड्रीम हे तुमच्या माझ्या पिढीचं आपल्या आधीच्या पिढीचं जवळपास सगळ्यांचंच असतं कमी अधिक प्रमाणात अमेरिके, तर अमेरिकेत आम्हाला काय माहिती आहे तर आयदर तुम्ही बी होता एम एस होता आणि मग जॉबला जाता किंवा एम एस करायला जाता किंवा कुठली तरी कंपनीच असता ऐवजी तुम्हाला अमेरिकेत पाठवतात आणि मग तुम्ही अमेरिकेत जाऊन राहता एच वन बी होतो मग ग्रीन कार्ड होतं आणि मग तुम्ही अमेरिकेचे नागरिक होता वगैरे 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 तर हा जो इमिग्रेशन व्हाईस ही तुमची संस्था जी आहे ही नक्की काय ॲक्टिव्हिटी करते असे काय प्रश्न आहेत हा मूळ इमिग्रेशन हा विषय काय मी गेली अकरा वर्ष अमेरिकेत राहतो तर अमेरिकन ड्रीम हे अजूनही काही प्रमाणात आहे पण काही प्रमाणात याच्यासाठी बोललो की हेच तुम्ही जर दहा वर्षापूर्वी मला म्हणाला असता तर मी म्हणाल असं की नाही अमेरिकन ड्रीम आहे पण ते आता मला काही प्रमाणात बोलावं लागतं कारण की बरेचसे इमिग्रेशन रिलेटेड इशूज खास करून भारतीयांना तिथे सहन करावे लागतात त्यामुळे जेव्हा आपण असं म्हणतो की अरे चला आता कंपनीने मला अपॉर्च्युनिटी दिली अमेरिकेत जाण्यासाठी किंवा चला माझं ॲडमिशन झालं मास्टर्सला आणि मी आता इथून लोन काढणार आणि आता अमेरिकेतच सेटल होणार तर हे सगळं होण्याआधी तुम्ही आधी विचार करा असं माझं म्हणणं आहे की मी म्हणत नाही की अमेरिकेत जाऊ नये लोकांनी किंवा जरूर जावं भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत भरपूर संधी आहेत तुम्हाला आ, मेहनत करण्याची जर तुमची तयारी आहे तर तुम्हाला तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात तिथे पण त्याच्याशी संलग्न तुम्हाला काही प्रॉब्लेमसुद्धा खूप झेलावे लागतात आणि या सगळ्यात म्हणजे खास करून आता मी एच वन बीवरच मी बोलेल यामध्ये की एच वन बी हा एक अमेरिकेतसुद्धा आणि भारतीय ह्याच्यामध्ये सुद्धा एक फार मोठा कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे या विजा थ्रू तुम्ही तिथे जाऊन जॉब करता पण तिथे तुम्ही हा विजा पूर्ण त्या एम्प्लॉयरशी बांधील असतो हा या विजामध्ये तुम्हाला त्या एम्प्लॉयरशी त्याच्याशीच काम करावं लागतं त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या एम्प्लॉयरशी काम करता येत नाही तुम्हाला आणि नंतर मग जेव्हा तुमचे ग्रीन कार्ड प्रोसेस सुरू होते मग त्यामध्ये जेव्हा तुम्ही जॉब स्विच करायला जाता mm. मग त्याच्यामध्ये फक्त एच वन बी ट्रान्सफरच नसतं मग तुम्हाला ग्रीन कार्डची पण ट्रान्सफर करावी लागते आणि या सगळ्या प्रोसेसला ऑलमोस्ट दोन ते तीन वर्ष जातात सध्याच्या खास करून कोविडपास कोविडनंतर सो so, बेसिकली तुम्ही जॉबच स्विच नाही करू शकत एच uh, वन बी आणि तुमची ग्रीन कार्ड प्रोसेस जर चालू असेल तर या आणि खास करून आता भारतीय बरेच आता तिथे जायला लागल्यामुळे ग्रीन कार्डचा फार मोठा बॅकलॉग तयार झालेला आहे तिथे सो सध्याच्या घडीला आजच्या तारखेला जवळजवळ एकोणीसशे वीस लाख भारतीय फक्त भारतीय या ग्रीन कार्डच्या बॅकलॉगमध्ये अडकलेले आहेत ते आणि आजच्या घडीला जर तुम्ही तुमचं ग्रीन कार्ड फाईल करायला जाल तुम्ही तर आजच्या तारखेला जर तो फाईल केला तर तुम्हाला दोनशे वर्षांपेक्षा जास्तचा वेळ वाट पाहावी लागणार आहे म्हणजे आत्ताच्या गतीनं काम चालू असेल तर तुम्हाला ग्रीन कार्ड मिळायला अजून दोनशे वर्ष लागतील हो सो बेसिकली भारतीयांसाठी बॅनच आहे असं म्हणावं लागेल थोडक्यात ग्रीन कार्ड मिळणं Uh, आणि हे याच्यासाठी झालेलं आहे कारण की एम्प्लॉयमेंट uh, बेस्ड जो ग्रीन कार्ड आहे जी कॅटेगरी आहे याच्यामध्ये कंट्री कॅप ॲड झालेली आहे सो कंट्री कॅपमुळे असं होतं की प्रत्येक देशाला सेवन पर्सेंट कोटा मिळतो uh, आणि मग तो कोटा आणि तुम्ही जर गणित केलं त्याच्यामध्ये तर म्हणजे भारतीयांसाठी तो पाच ते सात हजार ग्रीन कार्ड प्रत्येक वर्षी येतात नाही मी थोडं तुम्हाला इथं थांबवतो आणि असं विचारतो हो की एम्प्लॉयमेंट बेस्ड ग्रीन कार्ड म्हणजे काय त्याचा कोटा किती असतो आणि भारताला किती ओके सो ग्रीन कार्डच्या बऱ्याच कॅटेगरीज आहेत फॅमिली बेस्ड ग्रीन कार्ड डायव्हर्सिटी बेस्ड ग्रीन कार्ड एम्प्लॉयमेंट बेस्ड ग्रीन कार्ड आणि अशा बऱ्याच म्हणजे कॅटेगरीज आहेत त्यात अमेरिका जी आहे ती प्रत्येक वर्षाला या टोटल ग्रीन कार्डशी वन मिलियन ग्रीन कार्ड अलोकेट करतं सगळ्या कॅटेगरीज एकत्र करून त्यातल्या एम्प्लॉयमेंट बेस्ड जो ग्रीन कार्ड आहे तर त्याच्यात एक लाख चाळीस हजार ग्रीन कार्ड दिले जातात टोटल आणि बहुतेक एकोणीसशे पन्नास का साठ साली जेव्हा त्यांचं सा इमिग्रेशन रिफॉर्म झालं होतं त्यावेळेला त्यांनी कंट्री कॅप ॲड केली होती यांच्या ग्रीन कार्ड प्रोसेसमध्ये आणि त्यांनी सांगितलं होतं की एक एक लाख चाळीस हजार ग्रीन कार्डमध्ये पाच ते साठ टक्के सॉरी साठ टक्के प्रत्येक देशाला कोटा मिळणार पण त्या काळी असं होतं की एवढी इमिग्रेशन होत नव्हतं म्हणजे फक्त भारतातूनच नाही ऑल ओव्हर वर्ल्डमधून जास्त इमिग्रेशन काही होत नव्हतं त्यामुळे हा एवढा काही मोठा इशू नव्हता झाला एकोणीसशे नव्वदमध्ये रिफॉर्म झालं पण त्यांनी कंट्री कॅब काही हटवली नाही आणि नंतर हळूहळू जेव्हा आशियामधून बरंचसं मायग्रेशन व्हायला लागलं खास करून इंडिया आणि चायनामधून तेव्हा हा प्रॉब्लेम वर्स्ट व्हायला लागला च्या घडीला जसं मी मगाशी म्हणालो तसे वीस लाख भारतीय आता सध्या त्या ग्रीन कार्डच्या बॅकलॉगमध्ये अडकलेले आहेत सध्या आणि जोपर्यंत ते ग्रीन कार्ड मिळत नाही तुम्हाला तोपर्यंत यू हॅव टू कीप ऑन रिमेन युअर एच ओन बी विझा आणि मग जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीला व्हिजिट करता इंडियामध्ये मग या स्टॅम्पिंगला स्टॅम्पिंगची डेट मिळत नाही आहेत कोविडपासून तर ही सिच्युएशन फारच वर्स झाली होती ती इतकी वर्ष झाली होती की बऱ्याच भारतीयांना म्हणजे त्यांचे आई वडील वारले किंवा आजारी होते सिरियस होते हॉस्पिटलमध्ये पण त्यांना येता नाही आलं कारण की जर ते इथे आले तर त्यांचा जॉब जाणार होता तिथे सो तो एक इशू आहे आणि दुसरा जो इशू म्हणजे फेस होतोय लोकांना की जे ज्या पालकांची मुलं इथे जन्मलेली आहेत इंडियामध्ये कामानिमित्त ते यू एसला गेलेले आहेत mm. आणि तिथे सेटल व्हायचा विचार केलेला आहे त्यांनी आणि ही जे ह्या बॅकलॉगमध्ये अडकलेली आहेत तर ही मुलं जेव्हा त्यांची मुलं जेव्हा तिथे जातात त्या ग्रीन कार्डच्या प्रोसेसमध्ये त्यांच्या पालकांबरोबरच अटॅच होतात या प्रोसेसला ते पण जशी ती मुलं एकवीस वर्षांची होऊन जातात त्यांना डिटॅच केलं जातं या प्रोसेसमधून आणि त्यांचा काही स्टेटस नसतो सो आयदर त्यांना इथे परत यायचं असतं इंडियामध्ये किंवा तिथेच परत F1 आ, एफ वन विजावर अप्लाय करून कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आणि मग एफ वन एच वन आणि परत याच लूपमध्ये अडकत जायचं जसे पालक तसे अडकले गेले होते आणि या मुलांसाठी आणि प्लस जे जे लोक आहेत आणि ज्यांच्या आई वडील इथे आहेत त्यांच्यासाठी हा इतका वर्स्ट प्रॉब्लेम झालेला आहे की इकड्या तिकडे वीर म्हणजे असं म्हणजे सिच्युएशन आता सध्या तयार झाली आहे आणि त्यामुळे हा इश्यू खूपच वर्स झालेला आहे आणि आमच्या ऑर्गनायझेशन जी आहे ती याच इश्यूवर सध्या काम करत आहे मी थोडं सोपं करतो दहा लाख टोटल ग्रीन कार्ड दरवर्षाला दिले जातात त्यातले एक लाख चाळीस हजार एम्प्लॉयमेंट बेस दिले जातात हो आणि त्याच्या साठ टक्के भारताला मिळतात हो याचा अर्थ दरवर्षी भारतातल्या फार फार तर नऊ ते दहा हजार लोकांना ग्रीन कार्ड मिळतं आणि हो। एच वन बी किती मिळतात ऐंशी हजार म्हणजे टोटल जी संख्या आहे प्रत्येक वर्षी ऐंशी हजार एच वन बीस अलोकेट केले जातात पण मोस्ट ऑफ द टाइम इंडियन्स आणि खास करून आय टी जे आहे ते डॉमिनेट करतात एच वन बी okay. सो so, प्रत्येक वर्षी चाळीस ते पन्नास हजार एच वन बी जवळजवळ भारतीयांसाठी जातात म्हणजे एच वन आणि एच वन बी किती वर्षाचा मिळतो ते डिपेंड असं की तुमचं क्लायंटचं किती म्हणजे तुम्ही क्लायंटसाठी जात असाल किंवा डायरेक्ट एम्प्लॉयमेंटसाठी तिथे जात असाल तर ते कितीचं लेटर देतात पण मॅक्सिमम तीन वर्षाचा आणि असे सहा वर्ष मॅक्सिमम एक्सटेंड करू शकता तुम्ही बरं पण टोटल नऊ वर्षात तुमचं ग्रीन कार्ड झालंच पाहिजे सहा वर्षात टोटल सहा वर्षात बर तुमचं ग्रीन कार्ड ची प्रोसेस चालू व्हायला हवी हो बर आणि का स्टेज पर्यंत लागते आय वन फोर्टी स्टेज असते त्या स्टेजला म्हणतात अच्छा म्हणजे काय म्हणजे तुमचं पेटिशन अप्रूव्ह झालेलं असतं ग्रीन कार्ड साठीचं आणि तुम्ही मग वाट बघायची असं ग्रीन कार्ड मिळण्याची थोडक्यात मग ही आय वन फोर्टी स्टेज यायला किती वर्ष लागतात सध्या Uh, सध्या कोविड नंतर वर्ष झालेलं आहे uh, जवळजवळ दोन अडीच किंवा तीन वर्ष जातात ही आय वॉन्ट फर्टी स्टेज आहे याला सो जर तुम्ही ग्रीन कार्ड फर्स्ट टाइम फाइल करत असाल तुमचं तर तुम्हाला म्हणजे लिटरली तुम्ही एक ते दोन तीन वर्ष झाली तुमच्या एच वन बी ची की तुम्हाला ग्रीन कार्ड प्रोसेस तुमची चालू करावी लागते सो so, कारण की वेट टाईम तेवढा जास्त आहे सध्याच्या सध्याच्या घडीला आणि याचं म्हणजे मेन कारण असं की तिकडचं फंडिंग वगैरे म्हणजे आता कोविड नंतर म्हणजे बरेचसे ऑफिसेस बंद होते त्यांचे यूएस एसमध्ये सो त्याच्यामुळे मग हा हळूहळू बॅकलॉग तिथे सुद्धा तयार होत गेला आय वन फोर्टीच्या स्टेजला सुद्धा सो आता त्याच्यामुळे हा वेट टाईम वाढलेला आहे आय वन फोर्टीला सुद्धा तुम्ही जे स्टॅम्पिंगचं म्हणालात तो नक्की काय प्रकार आहे कारण आता जे वेगवेगळे लोक इथे येतात त्यांना मी मी असं बघितलंय की काउन्सिलेटला जायचं असतं आणि ते त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम असतं तर स्टॅम्पिंग हा काय प्रकार आहे सो जेव्हा तुम्ही यूएस मध्ये असता आणि माझा लेट्स एच वन बी आता या दोन महिन्यात संपत संपत आलेला आहे तर तुमचा जो एम्प्लॉयर असतो तो रिन्यू करतो तुमचा एच वन बी आणि तेव्हा तो रिन्यू होतो आणि त्या रिन्यूअलच्या बेसिसवर तुम्ही यू एसमध्ये राहू शकता पण जर तुम्हाला यू एस सोडायचं असेल कुठल्याही कारणासाठी आणि कुठेही जायचं असेल पिकनिकला जायचं असेल युरोप जायमध्ये जायचं असेल इंडियात यायचं असेल आणि परत रि एंट्री करायची असेल यू एसमध्ये तर तुमच्याकडे स्टॅम्प विजा लागतो पासपोर्टवर इवन दो तुमच्याकडे बाकी सगळे रिन्युअलचे डॉक्युमेंट आहेत सगळ्या आहेत पण तो तुमच्या पासपोर्टवर स्टॅम्प विजा लागतो आणि तो स्टॅम्प विजा फक्त यू एस एम्बॅसीमध्येच मिळतो mm. सो म्हणून ज्या भारतीय इथे येतात तर त्यासाठी त्यांना अपॉइंटमेंट घ्यावी लागते एमबॅसीमध्ये यू एस एम्बॅसीमध्ये जेणेकरून मग ते तिथे जातात mm. पासपोर्ट सबमिट करतात प्लस तुमच्या एम्प्लॉयरने जे डॉक्युमेंट म्हणजे रिन्युअल केलं होतं तर mm. त्याचं ते डॉ ते सबमिट करतात प्रूफ तो mm. आणि मग तुम्हाला स्टॅम्प विजा मिळतो तुमच्या पासपोर्टवर आणि हे रिएन्ट्री करण्यासाठी यू एसमध्ये हे अत्यावश्यक असतं तुम्ही तुमच्या फक्त एम्प्लॉयरच्या त्या रिन्युअलवर तुम्ही एंट्री नाही करू शकत यू एसमध्ये आणि आत्ता जसं मी मग अशी म्हणालो की हा ग्रीन कार्डच्या बॅकलॉगचं तयार झालं आणि मोस्टली एच वन बी लोकं असल्यामुळे ही वीस लाख लोक जेव्हा जेव्हा इंडियात येतात त्या प्रत्येक वेळेला त्यांना स्टॅम्पिंग प्रोसेसमधून जावं लागतं hmm. hmm. आणि कोविडनंतर हा इश्यू अजून सिरियस झाला कारण की स्टॅम्पिंग डेट्स अजूनही म्हणजे मिळायला स्ट्रगल होतो कोविडमध्ये तर तो वर्स्टच होता की एक एक वर्ष लोकांना वाट बघावी लागत होती mm. स्टॅम्पिंगची अपॉइंटमेंट मिळण्यासाठी mm. आणि आत्ताही म्हणजे बराच बरीच वाट बघावी लागते म्हणजे असं चार वर्षापूर्वी जसं होतं की मला आता उद्या इंडियात जायचं आहे आणि पुढच्या महिन्याची डेट मला मिळाली आहे mm. असं फार रेअर व्हायला जात आहे कारण की एवढी सगळी लोक आता कम्पीट करत आहेत अपॉइंटमेंटसाठी mm. या कारणामुळे आणि हे प्रॉब्लेम हळूहळू अजून वर्स्ट होत जाणार आहे जेवढा हा बॅकलॉग वाढत जाणार आहे तेवढा अमेरिकेमध्ये इंडियन कम्युनिटी मोठ्या प्रमाणावर आहे त्यांची आता वेगवेगळ्या बे ठिकाणी ताकद आहे उपराष्ट्रपती भारतीय वंशाचे आहेत तर अमेरिकेचे अजून खूप पॉलिटिशियन पण झालेत नवीन कॅन्डिडेट सगळ्या पक्षांमध्ये भारतीय वंशाचे आहेत सीईओ आहेत असं असताना तिथली भारतीय कम्युनिटी याच्यावर कलेक्टिव्हली काही करत नाहीये का किंवा डिप्लोमॅटिक लेवलला हा प्रश्न एवढा महत्वाचा आहे का नाही डिप्लोमॅटिक लेवलला हा प्रश्न म्हणजे जर तुम्ही इंडियन गव्हर्नमेंटच्या साईडने जर म्हणत असाल तर तो एच वन बीपर्यंत हो आणि त्याच्यासाठी आत्ताचं सध्याचं जे गव्हर्मेंट आहे तर त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला हे डिक्लेअर पण केलं होतं की स्टॅम्पिंग इन यू एसमध्येच होईल वगैरे असं म्हणून पण असं आहे की ती प्रोसेस सुद्धा सुरू व्हायला बराच वेळ लागणार आहे आणि आता त्यांनी आता सध्या मध्येच काल का परवा सांगितलं की आम्ही पायलट लेवलला हा प्रोग्राम सुरू करतो आणि तो बहुतेक पुढच्या वर्षीच्या मार्च फेब्रुवारीच्या आसपास चालू होईल तर स्टॅम्पिंगचा म्हणजे यूएस मध्ये स्टॅम्प जेणेकरून अपॉइंटमेंटच्या वगैरे इश्यूज जास्त येणार नाही mm. पण तो फुल फ्लेजने चालू व्हायला तरी बराच वेळ जाणार आहे कारण की हे जे हँडल करणार आहे ते स्टेट डिपार्टमेंट तिथला हँडल करणार आहे आणि ऑलरेडी तिथले पासपोर्ट रिन्युअलला थोडासा वेळ लागतोय तिथल्याच लोकांच्या पासपोर्ट रिन्युअलला जे स्टेट डिपार्टमेंट करत असतं mm. त्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागतो डिले होतोय mm. आपल्या लोकांना तिथे साठी म्हणजे विजा रिन्युअल स्टॅम्पिंग तिथे हे होण्यासाठी तर ते mm. एक आहे आणि दुसरा तुम्ही पहिला प्रश्न विचारला की भारतीय कम्युनिटी तिथे एवढी आहे तर सिच्युएशन अशी की बऱ्याच भारतीयांना या सिच्युएशनबद्दल जास्त आयडिया नाही आहे आणि म्हणून आमच्या ऑर्गनायझेशन परत या इश्यूबद्दल लोकांना जागृत करायचा प्रयत्न करते कारण की जेव्हा तुम्ही विजा बुलेटिन्स तर यू एस सी एस म्हणजे तिथली जी इमिग्रेशनची वेबसाईट आहे तिथे प्रत्येक महिन्याला विजा बुलेटिन येतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर तारीख पाहिलाच तर ती दोन हजार बारा दोन हजार तेराची आहे की त्यावेळेला ज्यांनी ग्रीन कार्ड फाईल केलं होतं त्यांची आता प्रोसेसिंग चालू आहे त्यामुळे आपले बरेचसे भारतीय त्याला फसतात आणि म्हणतात की अरे दहा वर्षच तर बाकी आहेत mm. दहा वर्षात मला ग्रीन कार्ड मिळून जाईल आता दोन हजार तेवीस चालू आहे सो मला काय आत्ता आत्ता जरी फाईल केली तरी दहा वर्षात मिळून जाईल पण जर तुम्ही आकडे पाहिले बॅकलॉग मध्ये जेवढी लोक आहेत आणि प्रत्येक वर्षी जेवढे ग्रीन कार्ड दिले जातात इश्यू केले जातात तर तो काळ दोनशे वर्षांपेक्षा जास्त जातो आणि हे फक्त आम्हीच नाही म्हणत आहे म्हणजे इवन तिथले काँग्रेस जे आहेत त्याचा सुद्धा रिपोर्ट हाच सांगतो की दोनशे वर्षांपेक्षा जास्तचा काळ आहे आणि हेच हे बऱ्याच भारतीयांना माहिती नाहीये सो आम्ही आमच्या ऑर्गनायझेशन थ्रू लोकांना जागृत करतोय आणि त्यांना सांगतोय की आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये या आणि याच्यासाठी म्हणजे प्रयत्न करा की हा इश्यू कसा सॉल्व्ह करता येईल याच्यासाठी आणि आम्ही काही असं इलिगल वगैरे काही करत नाही आहोत आम्ही लिटरली काँग्रेस आमचे जे प्रत्येक एरियातले आपले आपले काँग्रेसमन जे असतात त्यांच्या ऑफिसला अप्रोच करतो त्यांना हा प्रॉब्लेम समजावून सांगतो इवन आता डी सीमध्ये पण वॉशिंग्टन डी सीला जातो तिथल्या लोकांना आम्ही हा प्रॉब्लेम प्रॉब्लम समजावून सांगतो सो याच्यामध्ये काही असं इलिगल नाही आहे की तुमचे तुम्हाला अधिकार नाहीत हे करण्यासाठी असं काही नाही आहे फर्स्ट टाईम जेव्हा तुमचं एच वन बी येतं त्या पहिलं जे डॉक्युमेंट असं रूल्स अँड रेग्युलेशनचा सुद्धा हे मेन्शन असतं की यू हॅव द राईट्स टू फाईट फॉर दी युअर ओन राईट्स इवन दो तुम्ही नागरिक नसाल तिथले तरी सुद्धा सो त्याच्यामुळे ॲज अ कॉन्स्टिट्युएंट्स तुम्ही तुमच्या मतदार म्हणून नाही कॉन्स्टिट्युएन्ट म्हणून वोटर म्हणून नाही तर कॉन्स्टिट्युएंट्स म्हणून तुम्ही तुमच्या रिप्रेझेंटेटिव्सला या इश्यूबद्दल भेटू शकता सांगू शकता hmm. सो हेच आणि हेच हळूहळू आम्ही ही जागृती करण्याचा प्रयत्न करतोय हे सांगायचं त्यांना लोकांना आपल्या भारतीयांना प्रयत्न करतो आणि त्याच्यातून हो पुढे जाऊन ही, सा ही ताकद उभी राहील अशा आशा, आशा करतो पण मुळात सोल्युशन काय आहे कारण अमेरिका हा सार्वभौम देश आहे महासत्ता आहे त्यांनी ठरवलंय की बाबा आठ हजार ग्रीन कार्ड द्यायचे आणि इतकेच एच वन बी विसा द्यायचे तर दुसऱ्या देशासाठी दुसऱ्या देशाचा विषय असताना आपण काय सोल्युशन काढू शकतो आणि भारतीय विशेषतः भारतातली लोकं खूप फर्स्ट मुवर्स आहेत या सगळ्या नॉलेज इकॉनॉमीमध्ये तर काय सोल्युशन काय असू सो शकतं uh, याचं सोल्युशन सध्या तरी एकच आहे uh, जे आता दिसतं ते आणि ते हे आहे की कंट्री कॅप काढून टाकण्याचं कारण की कंट्री कॅप सुरुवातीला जे टाकलं होतं त्याचा एक उद्देश वेगळा होता uh, पण आता तो उद्देश आता तो राहिला नाही आहे आणि त्याच्यासाठी सेपरेट त्यांनी डायव्हर्सिटी बेस ग्रीन कार्ड सेपरेट प्रोसेस चालू केलेली आहे त्यांनी सो so, एम्प्लॉयमेंटमध्ये डायव्हर्सिटी ॲड करून त्याचा काही अर्थ राहत नाही आता त्या गोष्टीला सो आमचं म्हणणं एवढंच आहे एम्प्लॉयमेंट बेसमध्ये तुम्ही ऑलरेडी कॅटेगरीज तयार करताय ई बी वन ई बी टू ई बी थ्री तुमच्या पात्रतेनुसार ती कॅटेगरी तुम्ही तयार करताय तर ती कॅटेगरी पात्रतेनुसार झाल्यानंतर कंट्रीचा काही इश्यूज यायला नाही हवा याच्यामध्ये म्हणजे तुम्ही कन्सिडरच करायला नाही हवा कारण की त्या कॅटेगरीत येण्यासाठी जी काही तुम्हाला मेहनत घ्यायची असेल ती मेहनत घेतलेली आहे सो आता जी गोष्ट कधी बदलू शकत नाही म्हणजे तुमचा जन्म कुठे व्हावा हे तुम्ही जर बदलू शकत नाही आहात पण तुम्ही तुमची पात्रता सिद्ध केलेली आहे तर त्या पात्रतेनुसार तुम्हाला ग्रीन कार्ड फर्स्ट टर्म फर्स्ट सर्व बेसिसवर दिलं जावं एवढंच या म्हणजे आम्ही जे बिल आणतो आहे एच आर सिक्स फाय फोर टू म्हणून तर या बिला थ्रू आम्ही हेच सांगतो आहे की आम्हाला पात्रतेनुसार तुम्ही ग्रीन कार्ड दिलं जावं एम्प्लॉयमेंट बेसमध्ये बाकी आम्ही ह्याच्याबद्दल काही बोलत नाही आहोत आम्ही आम्ही फक्त याच कॅटेगरीमध्ये असं बोलतो आहे की पात्रतेनुसार तुम्ही दिलं जावं आणि ते सुद्धा इमिजिएटली आम्ही म्हणत नाही की आम्हाला लगेच हे बिल पास झालं की पुढच्या वर्षी लगेच आम्हाला म्हणजे तुम्ही चालू करा असं करायला कारण की आम्हाला हेही समस्या की बाकीचे देशसुद्धा या प्रोसेसमध्ये असतात आणि त्यांना मग डिले होणं व्हायला सुरू होणार आहे तर आम्ही असं म्हणतोय की ओवर द पिरियड असा टेन वर्षाचा दहा वर्षाचा आम्ही कालावधी मागून घेतोय की दहा वर्षाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला इक्वेलिटी हवी आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये कारण की कुठल्याही देशावर आम्हाला अन्याय नाही करायचं खास करून ज्या देशातून कमी लोक अतिशय जातात जसे आईसलँड वगैरे असे देश आहेत म्हणजे अतिशय कमी लोक जातात अशा देशांमधून सो अशा देशांवर आम्हाला या प्रोसेसमधून अन्याय नाही करून द्यायचा आहे मग इथं देश हा क्रायटेरिया का लोकसंख्या क्रायटेरिया इथे देश हा क्रायटेरिया आहे तुम्ही आता नेपाळमधून जर जात असाल तरी सेवन पर्सेंट कॅटे तिथे कोट आहे नेपाळसाठी भूटानसाठी सुद्धा सेवन पर्सेंट आहे आणि भारत जो एवढा महाप्राय म्हणजे एवढा मोठा देश आहे तो तर या देशालासुद्धा सेवन पर्सेंट आहे पण जर तुम्ही भारत आणि युरोप जर तुम्ही तुलना केली तर भारत हा एक खंड आहे जवळजवळ आणि एक राज्य प्रत्येक राज्य एक देशासारखं आहे म्हणजे सगळ्याच बाबती इकॉनॉमीच्या दृष्टीने सुद्धा तर अखंड या भारतासाठी सेवन पर्सेंट क्रायटेरिया लावणं हे सुद्धा चुकीचं आहे पण आम्ही असं म्हणत नाही की भारताला तुम्ही वेगळी ट्रीटमेंट द्या किंवा काय द्या आम्ही एवढंच म्हणतोय की कंट्री कॅब काढून टाका आणि कॅटेगरी म्हणजे तुमची जशी पात्रता आहे त्यानुसार तुम्ही हे करा आणि जे ऑलरेडी ते करताय पात्रतेनुसारच ते कॅटेगरी आता तुम्ही ग्रीन कार्ड फाईल केल्यानंतर तुमच्या पात्र ते तुम्हाला सांगतात की तुम्ही ई बी टूमध्ये येता ई बी थ्रीमध्ये येता काय बी वनमध्ये येता की ई बी फोर ए बी फाईव्ह वगैरे ही कॅटेगरी येते त्याच्यामध्ये सो ते ऑलरेडी कॅटेगरी करतातच आहेत आजही फक्त त्याच्यात हे एक्स्ट्रा लेअर कंट्रीचा टाकून ते प्रोसेस कॉम्प्लिकेट करायला जातं कॉमन मॅन म्हणून मला पडणारा प्रश्न असा आहे की ज्या लोकांचा एच वन बी संपतो आणि ग्रीन कार्ड मिळत नाही मग असे लोक परत येतात का का म्हणजे मध्यंतरी माझ्या आजूबाजूला एक दोन लोक अशी होती की जी अमेरिकेत राहायची आणि कॅनडात शिफ्ट झाली मग ती इतर देशात so, शिफ्ट होतात का असं काही आहे का काय आहे नक्की सो जसं तुमचं ग्रीन कार्ड फाईल होतं आणि आय वन फोर्टी स्टेजला येतात तुम्ही तसं एच वन बीचं जे सहा वर्षांचं लिमिट असतं ते निघून जातं आणि अनलिमिटेड एच वन बी तुम्ही रिन्यू करत राहू शकता सो so, तुम्हाला राहायचं असेल सहा वर्षानंतर तुम्ही राहू शकता अँड यू हॅव टू कीप ऑन रिन्यूइंग युअर ग्रीन का सॉरी एच वन बी फक्त एवढं असतं की तुम्हाला प्रत्येक वेळेला एम्प्लॉई uh, राहावं लागतं तुमचा जॉब गेला तर साठ वर्षात सॉरी साठ दिवसांमध्ये तुम्हाला तो देश सोडावा लागतो आणि तुम्हाला इंडिया किंवा जिथे तुम्हाला जायचं फक्त यु एसच्या बाहेर जावं लागतं तुम्हाला आणि सध्याची इमिग्रेशनची सिच्युएशन पाहता अमेरिकेची हो काही लोक करता येत तसं की यू एस ते कॅनडात जात आहे आणि तिथली गव्हर्नमेंट सुद्धा जे आहे तर ते या प्रोसेसचा फायदा उचलून ते बऱ्याचशा भारतीयांना तिथे आता मध्ये याच वर्षी त्यांनी दहा हजार का समथिंग काहीतरी विजास अलोकेट केले होते एच वन वीजसाठी कॅनडा गव्हर्मेंटने सो so, त्याचा पण भारतीय फायदा उचलत आहेत सो uh, so, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर हो की लोक जात आहेत म्हणजे कॅनडामध्ये uh, पण कॅनडाची सिच्युएशन मला एवढी काही आयडिया नाही आहे तिथले जॉब कसे आहेत किंवा खूप चांगलं आहे सगळं गुढी गुढी आहे म्हणजे काहीच मला त्याच्याबद्दल काही आयडिया नाही आहे या सगळ्याच्याबद्दल हे सगळं एम्प्लॉयमेंट बेस्ड आहे आणि भारताची ताकद ही त्यांची ह्युमन रिसोर्स आहे वेगवेगळ्या कंपन्यांची सीईओ भारतीय असण्यापासून की पोझिशनला भारतीय असण्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः सिलिकॉन व्हॅली आय टी क्षेत्रामध्ये भारतीय लोक काम करतात तर इतके सगळे कष्ट इतकी, इतकी प्रोबॅबिलिटीची शक्यता म्हणजे जणू शंभरातल्या एकाचं नशीब फळफळेल असं असताना अमेरिकन ड्रीम आज तितकंच रिलेवंट आहे का तिथं मिळणारं काम तिथं मिळणारा पैसा तिथं मिळणारी वर्क लाईफ बॅलन्स वर हे खरंच त्या सगळ्यासाठी वर्थ आहे का एका दृष्टीने हो म्हणजे तिथेही सुद्धा मेहनत घ्यावी लागते पण तुमच्या मेहनतीचं फळ तिथे मिळतं मी असं नाही म्हणत की तुम्ही खूप मेहनत कराल आणि तिथे तुम्हाला त्याचं फळ नाही मिळत आहे आणि त्याच्यामुळे आजही म्हणजे इमिग्रेशनचे इश्यूज असूनसुद्धा बरेचसे भारतीय अजूनही तिथे आहेत आणि त्या एकाच होपमध्ये आहेत की कधीतरी आम्हाला इक्वेलिटी मिळेल या सगळ्या प्रोसेसमधून आम्हाला इक्वेलिटी मिळेल आणि ह्या ज्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्याचा आत्तासुद्धा फायदा घेतोय त्या अजून अपॉर्च्युनिटीज आम्ही तिथे फायदा घेऊ शकू Uh, कारण की जसं मगाशी म मी म्हणालो की एच वन बीमध्ये तुमचा विजा हा एम्प्लॉयरशी बांधलेला असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला माहीतच असेल की बरेचसे लोक आय टीमधूनच तिथे जातात मोस्टली तरी uh, आणि सध्याच्या ए आयच्या जगामध्ये तिथे इतक्या ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत तुमचा स्वतःचा बिझनेस चालू करण्यासाठी तुमच्या डोक्यात स्वतःची आयडिया असेल तर ती आयडियावर काम करण्यासाठी पण बिकॉज ऑफ दिस रेस्ट्रिक्शन ऑन द एच वन बी दे कांट ते ते पन, uh, वर्क ऑन देअर आयडियाज दे कान स्टार्ट देअर बिझनेसेस पण त्यांना असं आशा आहे की हा इश्यू जेव्हा सॉल्व्ह होईल आणि आम्हाला त्यांना जेव्हा ग्रीन कार्ड मिळेल तेव्हा ते त्या गोष्टीवर काम करायला सुरू करतील पण सध्या जॉबच्या रिलेटेड म्हणजे ऑफिस वर्क रिलेटेड ऑपॉर्च्युनिटीज तर हो तिथे आहेत बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज सध्या तिथे मध्ये फक्त कोविडच्या नंतर थोडंसं जर रिसेशनच्या ह्याच्या थोडेसे प्रॉब्लेम पण ते अख्ख्या जगातच ते चालू झाले होते की मार्केट थोडासा डाऊन गेल्यामुळे जरा फायरिंग वगैरे चालू झाले होते बट सिच्युएशन तर हो तिथे अजूनही आशादायक वातावरण आहे तिथे एक मोठा वर्ग गेल्या काही वर्षात असा आहे की जो भारतात राहणं प्रेफर करतो आणि त्याच्याबद्दल अॅडव्होकसी करतो हो असा वर्ग कायम असे मुद्दे मांडतो की विशेषतः अमेरिकेतले जे काही काम आहे ते लो स्किल जॉब आहे आणि तेच काम करणाऱ्या तिथल्या लोकांना मिळणाऱ्या पैशांपेक्षा आपल्याला कमी किमतीत घेतात आणि म्हणून काम करतात आणि असं काम काय उपयोगाचं असं हो। एक मोठं ऍडव्होकसी एक भारतातला वर्ग हो। तुम्ही तिथं काम करताय म्हणून मी विचारतो की खरंच असं आहे का काही एम्प्लॉयर हो याचा गैरफायदा घेतात या सगळ्या प्रोसेसचा म्हणजे आणि ह्याच्यात जे अडकलेली लोक आहेत मग त्याच्यात गैरफायदा घेऊन मग कमी पगार वगैरे देऊन ह्याचा घेता येतात फायदा मी डिनाई नाही करत आहे या गोष्टी आणि तुम्ही जर अगेन हे जेव्हा बिल वाचाल आमचं तर त्याच्यात ह्याच्यावरसुद्धा आम्ही काम केलेलं आहे आणि आम्ही असं सांगितलेलं आहे कारण की एच वन बीवर आता सध्या मिनिमम जी लिमिट आहे ती साठ हजार डॉलरची आहे पर इयर आणि ज्याचा आहे बरेचसे एम्प्लॉयर आहे ते गैरफायदा घेतात सुद्धा तर या बिला थ्रू आम्ही असं सांगतो आहे की हे लिमिट वाढवलं जावं जेणेकरून जे भारतीय आहेत आपले जे तिथे काम करतात त्यांची बेस सॅलरीसुद्धा वाढेल आणि एम्प्लॉयर जे गैरफायदा घेतात या गोष्टींचा ते गैरफायदा घेणार नाहीत या गोष्टींचा पण याचा अर्थ असा नाही की सगळेच एम्प्लॉयर्स असे आहेत मेजॉरिटी एम्प्लॉयर बरेचसे एम्प्लॉयर हे एक वेल पेड जॉब देत आहेत इंडियन्सला खास एच वन बी होल्डर्सला नॉट जस्ट इंडियन्स बट एच वन बी होल्डर्सला सो हा असा म्हणजे मेजर असा इश्यू नाही पण हा आय एम ॲग्री विथ यू किंवा जे ॲडव्होकेसी करत आहेत की काही एम्प्लॉयर्स हो या गोष्टींचा गैरफायदा घेत आहेत या सिच्युएशनचा तुम्ही जे सांगितलं त्याचा अर्थ असा की जर का एच वन बी विसावर तुम्ही अमेरिकेत गेला असाल तर तुम्हाला वर्षाला साठ हजार डॉलर मिळणं कमीत कमी मॅन्डेटरी हो. आताची जी परिस्थिती आहे त्याच्यात विशेषतः जो मुद्दा आपण म्हणतो की ऍब्स्युट नंबर न बघता परचेस पॅरिटी बघा एक अमेरिकेत हो. जगण्याचा खर्च एक असेल तर तो भारतात त्याच्याहून कमी आहे किंवा जगातल्या वेगवेगळ्या देशात अशी परचेस पॅरिटी काढली जाते हो. तुम्ही भारतात येता महाराष्ट्रातच तुमचं मूळ गाव आहे तो दहा वर्ष झाली तुम्हाला अकरा वर्ष झाली भारतातनं बाहेर जाऊन तर या परचेस पॅरिटीमध्ये भारत ॲज अ देश म्हणून पुढं आलाय का आता भारतात आय टीत काम करणं आणि भारतातही खूप चांगले पगार मिळतात हे अमेरिकेत काम करणं इतपत का अजून ॲडव्हान्टेज अमेरिका आहे एका दृष्टीने पाहाल तर भारतात सुद्धा आता सॅलरीज मिळायला लागलेल्या आहेत पण अजूनही जर तुम्ही इतर म्हणजे मी तसं बघायला गेलं तर मला भारताच्या जॉब मार्केटबद्दल एवढी आयडिया नाही आहे पण जेव्हा जेव्हा मी ट्रॅव्हल करतो आणि आजूबाजूला जी बसलेली मुलं असतात त्यांच्याबरोबर मी चर्चा करून माहिती काढण्याचा प्रयत्न करतो तर आजही असं दिसतं की जे कमी एक्सपिरियन्सवाले लोक आहेत वगैरे तर त्यांना अजूनही एवढी सॅलरी नाही मिळत आहे इंडियामध्ये त्यासाठी तुम्हाला दहा पंधरा वर्षांचं एक्सपिरियन्स वगैरे असेल तर तुम्हाला तेवढी सॅलरी मिळतही आहे इंडियामध्ये आणि खास करून आता हे डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगमध्ये तुम्ही कुठेही बसून कसंही काम करू शकता तर त्याच्यामध्ये काही लोक असं पण करतात की अमेरिकेतले जॉब्स डायरेक्ट इथे हे करून स्वतःच ते काम घेत आहेत अमेरिकेमध्ये तुम्हाला तुमचे ज्या आयडियाज असतील नवीन तर त्या आयडियाजवर काम करून तुमचे बिझनेस सेटअप करायला फार इझी आहे अमेरिकेमध्ये तेवढं फंडिंग आहे तिथे उपलब्ध तेवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत तिथे पण जर तुम्ही रेग्युलर तुमचा जॉब करायचा आहे नाईन टू फाईव्ह तर त्यासाठी मला असं वाटतं की अमेरिका आणि इंडिया ऑलमोस्ट आता जवळजवळ एकाच आय टीमध्ये तरी मला मॅन्युफॅक्चरिंग किंवा बाकी सेक्टरचं नाही मला एवढी आयडिया पण आय टीमध्ये तरी ते ऑलमोस्ट जवळजवळ एकमेकांच्या जवळ यायला लागलेले आहेत पण इंडियामध्ये मला असं वाटतं की नवीन आयडियाज आणि तिथे किती फंडिंग किती कसं काही उपलब्ध आहे याची मला जास्त आयडिया नाही आहे पण युएस मध्ये हा ते फारच इझिली अवेलेबल आहे तुम्हाला ते करण्यासाठी हा व्हिडिओ जे जे बघतायत त्यांच्या मध्ये दोन ते तीन प्रश्न असू शकतात एक मी आत्ता भारतात आय टीमध्ये काम करतो तर मी अमेरिकेची अपॉर्च्युनिटी घ्यावी का न घ्यावी दुसरं अमेरिकेची अपॉर्च्युनिटी घेताना मनाशीही खुणगाठ बांधावी का की अपॉर्च्युनिटी मिळते याचा अर्थ आपण अमेरिकेत सेटल होऊ शकू असं नाही आणि तिसरं माझा मुलगा मुलगी भाऊ बहीण हे शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊ इच्छितात त्यांनी जावं का नाही या तीन प्रश्नांची तुम्ही काय उत्तर द्या मी तिसऱ्या प्रश्नापासून पहिले सुरुवात करेल कारण की तुम्ही जर शिक्षणासाठी तिथे जात असाल तर आणि तुमची जर सेविंग इनफ नसेल आणि तुम्ही कर्ज काढून जर जात असाल तर कृपया करून पुढे काय वाढून ठेवलेलं आहे याचा तुम्ही नक्कीच आढावा घ्या आणि कारण तुम्ही ते एम एसला गेला आहात तर याचा अर्थ असा नाही की तुमची लाईफ सेट झालेली आहे तिथे एम एस झाल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही स्टेम कॅटेगरीतील असाल सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथ्स तर तिथे तुम्हाला तीन वर्षांचा ओपीटी मिळतो आणि त्या तीन वर्षात तुम्हाला एच वन बीसाठी प्रयत्न करावे लागतात हे काय याला काय म्हणतात ओपीडी ओपीटी ऑन ट्रेनिंग समथिंग असा तरी फुल फॉर्म आहे त्याचा आ, तर तो तुमच्या स्टुडंट विजावर तुम्हाला मिळून जातो तीन वर्षांचा आणि जर तुम्ही मॅनेजमेंट किंवा अदर दॅन स्टेम कॅटेगरी असेल तर एक वर्षाचा मिळून जातो तुम्हाला तो तर त्या तीन वर्षात बरीचशी मुलं मग एच वन बीसाठी प्रयत्न करतात आणि ती लॉटरी असते एच वन बीची आणि सध्याच्या घडीला ऐंशी हजार प्रत्येक वर्ष ऐंशी हजार एच वन बीच अलोकेट केले जातात आणि पण ॲप्लिकेशन जे येतात ते दोन ते तीन लाख जातात जवळजवळ ॲप्लिकेशन्स प्रत्येक वर्षी सो दोन ते तीन लाखामध्ये ऐंशी हजार एच वन बीज अलोकेट होतात आणि बऱ्याच वेळेला मी अशी पण मुलं पाहिलेली आहे तीन वेळा एच वन बी अप्लाय करूनसुद्धा तीन वर्ष त्यांना एच वन बी मिळत नाही आणि त्यांना परत यावं लागतं इंडियामध्ये आणि अंगावर एवढं लोन असतं सो ते फेडणं अवघड जातं त्यांना तर हे ही सगळी सिच्युएशन पहा आणि एच वन बी मिळाल्यानंतरसुद्धा तुम्हाला जर ते यू एसमध्ये सेटल व्हायचं असेल तर जसं मगाशी एवढं मी सगळं सांगितलं तर या सगळ्या सिच्युएशन्समधून तुम्हाला जायचं आहे ग्रीन कार्ड बॅकलॉगमधून जायचं आहे तुम्हाला एच वन बी रिन्युअल करत राहायचं आहे तुम्हाला तुम्हाला कधी इंडियात तुमच्या पॅरेंट्सला भेटावं लागलं तर त्या तिथे तुम्हाला अडचण येणार आहेत तर या सगळ्या दिव्यातून तुम्हाला जावं लागणार आहे तर या सगळ्या गोष्टींची माहिती घ्या मी असं म्हणत नाही की यू एसमध्ये येऊ नका तुम्ही यू एसमध्ये या बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आहेत पण बी प्रिपेर्ड फॉर ऑल दिस असं नाही की तुम्ही अंधारात गोळी मारलेली आणि बघू काय होतंय ते वगैरे एवढ्या कॅज्युअली असं नका हे करू तुम्ही बाकीचे पण देश आहेत ऑस्ट्रेलिया युरोप आहे तिथे पण बघा प्रोज अँड कॉन्स बघा प्रत्येकाचे आणि तसे तुम्ही निर्णय घ्या आणि तुमचा दुसरा पहिला आणि दुसरा प्रश्न मी नोकरी करतोय आणि मला ऐवजी एच वन बी मधून मध्ये जॉब ऑफर केलाय तर मी ते घ्यावा का दुसरं मी ते घेताना मग आता असं मनात ठेवावं का हुँ। हुँ। की मला तिकडे जायची संधी मिळाली म्हणजे मी आता सेटल होऊ शकेन असं नाही कदाचित मला परत यावं लागेल मी असं म्हणेल की घ्या ऑपॉर्च्युनिटीज या अमेरिकेमध्ये एक्सप्लोअर करा तिथे सुद्धा काय जॉब्स आहेत कसे जॉब्स आहेत परत यायचं असेल तर नक्कीच या परत तुम्ही पण जर तुम्हाला तिथे राहायचं असेल तुम्हाला तिथे सेटल व्हायचं असेल तर मी सांगेल की या आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आणि आमच्याबरोबर या सगळ्या इश्यू बरोबर आपण सगळे एकत्र काम करू आणि हा इश्यू सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू मी असं म्हणत नाही की तिथली लोक आमचं ऐकत नाही आहेत दोन हजार वीस साली हे बिल पास झालं होतं सेनेट आणि हाऊसमध्ये सेनेटमध्ये तर युनॅनिमियस वोटने पास झालं होतं हे बिल शंभरपैकी शंभर खासदारांनी तिथल्या सेनेटर्सनी ह्या बिलला अप्रुव्हल दिलं होतं सांगण्याचा मुद्दा असा की तिथेसुद्धा आपलं ऐकलं जात आहे आ, या इश्यूवर सगळ्यांना माहिती आहे आणि बाय पार्टीशन सपोर्ट आहे या बिलला तर ज्या जर तुम्हाला इं यू एसमध्ये सेटल व्हायचं असेल तर या आमच्याबरोबर काम करा आपण एकत्र काम करू याच्यावर आणि ह्या इशू सॉल्व्ह करायचा लवकरात लवकर प्रयत्न करू कारण आपली जी फायनान्शियल आणि नंबरची जी ताकद आहे आपली तिथे ती या इश्यूवर जास्त दिसत नाही आहे सो जेव्हा ही आपली सगळी लोकं जॉईन होतील एकत्र येतील या सगळ्या इश्यूवर काम करण्यासाठी तर ती ताकद नक्कीच दिसेल तिथे हे बिल कधीपर्यंत पास होईल असं वाटतं तुम्हाला सध्या हे बिल इंट्रोडक्टरी स्टेजमध्ये आहे सो तिथल्या ज्युडिशरी कमिटीचं अप्रुव्हल झालेलं आहे त्या बिलला आणि कदाचित या एक दोन महिन्यामध्ये सेनेटमध्ये आणि त्याच्यानंतर हाऊसमध्ये हे बिल येऊ शकतं सो पुढच्या वर्षीच्या एंडपर्यंत कदाचित या बिलचं काहीतरी रिझल्ट लागलेला असू शकतो असं आशा करूया आपण मध्ये निवडणूक आहेत अडचण आहे हो आणि तिथली प्रोसेस अशी असते की प्रत्येक दोन वर्षाला सिनेट आणि हाऊस बदलतं आणि त्याच्यामुळे जी बिल्स त्या दोन वर्षातली असतात ती परत तुम्हाला स्क्रॅच फ्रॉम स्क्रॅच चालू करावं लागतं त्या बिलवर काम करण्यासाठी सो आता हा जो पिरियड आहे तो नेक्स्ट इयर आता एंड होईल तो तो पिरियड mm -hmm. सो आमचा प्रयत्न आहे की या नेक्स्ट इयरच्या एंडपर्यंत आम्ही या बिलचं काहीतरी करू शकू या बिलचं आणि नाही जरी झालं तरी ॲटलिस्ट लोकांना माहिती करून तिथल्या खासदारांना सगळ्यांना या बिलाची माहिती करून सो so दॅट पुढचं जे त्यांचे सेनेट आणि हाऊस येईल तर त्याच्यामध्ये ते अजून इझी होऊन जाईल आम्हाला क्लिअर करणं हे बिल सो so, हाच सध्या आता प्रयत्न आहे आमचा अमेरिका म्हणल्यावर मतमतांतर असतात अमेरिकेत जाणं न जाणं हा प्रत्येकाचा जा चॉईस आहे आणि अमेरिकेत जाऊ इच्छिणारा वर्ग वगळता भारतात नव्याण्णव टक्के जनता आहे जो एक आपण एलिट क्लास म्हणतो की शिकलेलं आहे एज्युकेटेड आहे आय टीमध्ये त्यांच्यासाठी हे सगळं अमेरिकन ड्रीम आहे हो ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक या घडीला दोन हजार तेवीसमध्ये अमेरिकेचं स्वप्न कुणी बघावं आणि का बघावं जसं मगाशी मी उत्तर दिलं की जर अमेरिकेचं स्वप्न तुम्ही कर्ज काढून पाहत असाल तर पुढे काय वाढून ठेवलेले याचे पूर्ण आयडिया घ्या आणि ते कर्ज तेवढं वर्थ आहे का हे पण पहा तुम्ही जर तुम्ही जॉबसाठी तिथे येणार असाल तर तुम्ही तिथे काही कर्ज नाही काढून येणार आहात सो यू कॅन एक्सप्लोअर यू एस यू कॅन एक्सप्लोअर दी वर्ल्ड ओवर देअर अनुभव येऊ शकता पाहिजे तर परत येऊ शकता किंवा तिथेही राहू शकता तुम्ही सो so, त्याच्यात मला काही प्रोज अँड कॉन्स जास्त असे वाटत नाही आहेत प्रोजच जास्त वाटत आहेत मला पण अगेन जर तुम्ही कर्ज काढून येत असाल तर तुम्ही फार मोठा डोंगर तुमच्या डोक्यावर घेऊन येत आहे तुम्ही, तुम्ही। आणि हे चॅलेंजेस तुम्हाला सहन होणार आहेत का कन्सिडरिंग तुमचं लोन तुमच्या डोक्यावर आहे तर हे पाहून तुम्ही ते चूज करावं असं मला वाटतं लाखातला एक मुलगा सी होणार असतो तरी सुद्धा ती लाखच्या लाख मुलं प्रयत्न करत असतात की माझा नंबर लागेल अशीच प्रोबॅबिलिटी आहे समजा की हजारात एक होणार आहे तरी सुद्धा मुलं प्रयत्न करत हो। राहतात मग प्रयत्न करायला काय हरकत आहे एस मध्ये तुम्ही लोन नाही काढत आहात तुम्ही राईट तुम्ही फक्त अभ्यास करताय फक्त तुम्ही तुमचा वेळ टाईम देत आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये अगेन तो मी असं म्हणत नाही की तो व्हॅल्युएबल नाही आहे कारण तुम्ही तुमच्या उमेदीची काळ त्या प्रोसेसमध्ये देत असता तुम्ही आ, या केसमध्ये तुम्ही वेळ नाही देता तुम्ही लोन पैशाच्या रूपात तुम्ही ती किंमत चुकवत आहात तुम्ही जर तुम्हाला बॅकअप आहे तुमचं तुम्हाला, तुम्हाला असं वाटतं की इंडियात जरी ठीक ना आहे नाही झालं शक्य पुढे तिथे राहिलं आणि इंडियात जरी परत आलो आपण तरी इथे काही ना काही आपण आपले स्किल्स आहेत तेवढे आणि आपण तेवढं करू शकू लोन मॅनेज नो डाऊट का नाही मग हे करावं पण जर तेवढी परिस्थिती नाही आहे तुमची सेविंग्स तेवढी नाही आहेत तुम्हाला असं वाटतं की स्किल्स तुमचे तेवढे डेव्हलप नाही झालेले आहेत तर त्या केसमध्ये सारासार विचार करावा घरच्यांशी बोलून हे करून तुम्ही म्हणजे विचार करून निर्णय घ्यावा म्हणजे असं मला वाटतं तुम्ही ब्लाइंडली अरे फलाण्याने केलेला आहे मग आपण पण करू असं एवढा तुम्ही आंधळेपणाने निर्णय नका घेऊ एवढं हो। सांगेल या विषय शेवटचा शेवटचा प्रश्न याच्याबद्दल जी कम्युनिटी आहे कारण हा एका कम्युनिटीचा विषय ना त्याच्यात हो, कनेक्ट असतात हो, सिनियर ज्युनियरशी बोलतो अल्युमनाईज असतात हे काही असंच उठला आणि कोणी करायला जात नाही तर याच्याविषयी चर्चा होत नाही का होतीय का आणि आमच्या सारख्यांना माहित नव्हती म्हणून आम्ही मुलाखत घेतो Uh, मला असं वाटतं की ह्याच्यावर सोशल मीडिया बराच इम्पॅक्ट करतो आहे की जे जातात तिथे मग आपले फोटो शेअर करणं काय करणं सो ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन दी अदर साईड असतं सो सोशल मीडियाने ते अजून ग्रीनर केलेलं आहे ते कारण की प्रत्येकजण ते ग्रीनच ग्रास दाखवत असतं प्रत्येकाला की अरे बघा इथे कसं छान आहे हे जे टेक्निकल चॅलेंजेस आहेत तिथले हे फार कमी लोकं बोलतात याच्याविषयी आणि खास करून जेव्हा तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडता त्यावेळेला म्हणजे तुमच्याकडे मॅच्युरिटी आहे म्हणून तुम्हाला तर मतदानाचा हक्क असतो अठरावन अठरानंतर पण सोशल मीडियाने ती मॅच्युरिटी थोडीशी जरा अफेक्ट होते आणि तुम्ही म्हणता की अरे चला त्या ग्रासवर खेळून येऊया आपण कर्ज काढूया जाऊया तिथे बघूया कसं असतं ते तर एवढं सांगेल सा, ते ग्रास जरी ग्रीनर असलं त्या साईडचं तरी माहिती घ्या काय खास कळगे आहेत त्या ग्रासमध्ये सुद्धा मी असं म्हणत नाही की ते ग्रास ग्रीन नाही आहे ते पण त्याच्यातसुद्धा खास कळगे आहेत फक्त एवढं की त्या ग्रासवरून पळताना तुम्हाला ते जमणार आहे का ते पळणं याची फक्त माहिती घ्या परिस्थितीची जाणीव घ्या करून घ्या आणि मग निर्णय घ्या तर तुमचे खूप खूप आभार खूप वेगळा इंटरेस्टिंग मुद्दा समजला त्यातले पैलू समजले हे माहीत नसतात खूप लोकांना अमेरिका या विषयाबद्दलच खूप मतमतांतर असतात पण इन्फॉर्मेशन इन्साइटफुल मुद्दे इन्साइटफुल नरेटिव्ह इन्साइटफुल पर्स्पेक्टिव्ह तुमच्या मुलाखतीमुळं सर्व लोकांना भारतातल्या आणि अमेरिकेतल्या लोकांना कळेल असं वाटतं तुम्ही वेळ दिलात तुमच्या भारत दौऱ्यात आणि या एका वेगळ्या मुद्द्यावर आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद या yeah, थँक्यू